नमस्कार, मी भाग्यश्री फाटक, मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. अमेरिकेतली मार्केट तेजीतच बंद झाली होती, पण त्याच्यामध्ये स्मॉल कॅप मिड कॅपमध्ये तिथे तेजी होती. बाकीचा सगळा डेटा जर बघितला तर अमेरिकेतले जे क्रूडचे रिझर्व्स आहेत ते कमी व्हायला लागले, भांडार कमी व्हायला लागले आणि त्यामुळे क्रूड पुन्हा वाढलं आणि ते 75 लेवलला पोचलं. दिलासा देणाऱ्या दोनच गोष्टी होत्या. एक म्हणजे PCR, जो PCR 1 खाली आला 0.94 होता, आणि दुसरं म्हणजे विक्स पण 5% कमी झालं, म्हणजे 12.50 आसपास विक्स होतं. या दोन गोष्टी अनुकूल होत्या, त्यामुळे सुरुवातीला मार्केट तेजीत राहील असं वाटलं होतं. पण साधारण दुपारी 2 मार्केटची तेजी संपून गेली आणि प्रॉफिट बुकिंग झालं. आज IIP आणि CPI या दोन्हीचेही आकडे मार्केट संपल्यानंतर आले. मे IIP 29.30% एवढा आला, आणि जूनचा CPI म्हणजेच रिटेल इन्फ्लेशन कंझ्युमर प्राईस इंडेक्स, तर तो आला 6.30. म्हणजे RBI जी लेव्हल दिली त्या लेव्हलच्या वरतीच आलाय कंटिन्युअस 2, गेल्या वेळेला पण आणि या वेळेला पण. 6 RBI रेटमध्ये कुठलाही बदल केलेला नाही, आणि या CPIच्या आकडेवारीवर RBI पॉलिसीमध्ये जे डिसिजन घेतलं जातं ते अवलंबून असतं. त्यामुळे आता काय होईल, याच्यामध्ये फूड इन्फ्लेशन आणि ऑइल इन्फ्लेशन जे झालं आहे, ऑइल डिझेल, त्याचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. आज पहिली बातमी जी होती ती नेक्टर लाईफ सायन्सची. नेक्टर लाईफ सायन्सचे प्रमोटर्स त्यांचा स्टेक पूर्णपणे विकणार आहेत, आणि हे डील प्रीमियमली होईल अशी एक बाजारात अफवा होती. पण कंपनीच्या मॅनेजमेंटनी अधिकृतपणे काहीही सांगायला नकार दिला, त्यामुळे 48.40 रुपयाच्या जवळपास जो शेअरचा भाव होता तो 44 किंवा 44 खाली आला. त्याचबरोबर मेट्रोपोलिस हेल्थकेअर यांनी जानेवारीमध्ये, म्हणजे 17 जानेवारी 2021 एक डील केलं होतं गणेशन हायटेक डायग्नॉस्टिक सेंटरबरोबर आणि तिची सबसिडियरी सेंट्रल लॅब डायग्नॉस्टिक सर्व्हिसेस, ह्या दोन्हीचं 100% ॲक्विजिशन मेट्रोपॉलिस करणार होती, आणि हे कॅश इक्विटी डील होतं. त्याच्यासाठी त्यांनी कायदेशीर मंजुरी पण मिळवली होती, पण त्याला एक पिरियड असतो की या पिरियडमध्ये तुम्ही ते डील पूर्ण केलं पाहिजे. पण ते डील काही कारणाने पूर्ण होऊ शकलेलं नाही, त्यामुळे त्यांनी शेवटी ज्या कायदेशीर मंजुरीचे दिवस दिले होते त्यांनी ते दिवस संपून गेले, म्हणून आता हे डील पूर्ण होऊ शकणार नाही असं सांगितलं. पण हे जर डील झालं असतं तर चेन्नई आणि बँगलोर या दोन ठिकाणी त्यांना मार्केट शेअर मिळाला असता, कारण ही जी कंपनी आहे ही ते जे घेणार होते गणेशन हायटेक डायग्नॉस्टिक सेंटर, त्यांच्या 31 होत्या, 68 होती, आणि साऊथमध्ये त्यांचा विस्तार होता. म्हणजे भौगोलिकदृष्ट्यासुद्धा मेट्रोपॉलिसला हे खूप चांगलं आणि मोठं डील होतं. तर ते डील तुटलं आणि म्हणून
जवळजवळ 1,250 रुपये मेट्रोपॉलिसचा शेअर खाली आला किंवा मंदीत आला. आज जे रिझल्ट लागले त्याच्यामध्ये डीमार्टचा रिझल्ट काही फारसा मार्केटला आवडला नाही किंवा मार्केटच्या अपेक्षेपेक्षा कमी आला. मार्जिन पण कमी झालं अनुमानापेक्षा अर्थातच, आणि फायदासुद्धा अनुमानापेक्षा कमी जाणवला. स्टील स्ट्रिप्स याही मात्र कंपनी टर्न अराऊंड झाली, तोट्यातून फायद्यात आली. आणि भन्साली इंजिनिअरिंगचा रिझल्ट मात्र खूप सुंदर लागला. आज RBI इक्विटास, उज्जीवन यांना रिव्हर्स मर्जरसाठी ॲप्लिकेशन करायला मंजुरी दिली. रिव्हर्स मर्जरला मंजुरी दिली नाही, नुसता अर्ज करायला मंजुरी दिली, पण रिझर्व्ह बँकेने स्वतःहून ही मंजुरी दिली असल्यामुळे रिव्हर्स मर्जरला परवानगी मिळेल अशी एक धारणा झाली. आणि म्हणून इक्विटास बँकेचा शेअर, इक्विटास होल्डिंग, त्याच्याचप्रमाणे उज्जीवन बँक, उज्जीवनचा होल्डिंगचा शेअर आणि IDFC फर्स्ट बँक हे सुद्धा अर्ज करतील आता रिव्हर्स मर्जरसाठी. त्यामुळे हे तिन्ही शेअर तुफान वाढत होते. तानला 22 जुलैला बायबॅकसाठी बैठक घेणारे तानला प्लॅटफॉर्म, SJVN नेपाळमध्ये 679 मेगावॅट एवढा पॉवर प्लांट उभा करण्यासाठी मंजुरी मिळाली, ॲग्रीमेंट झालं, आणि हे ॲग्रीमेंट $1.3 billion झालं आहे. LICचा IPO March 2022 येण्याची शक्यता बोलली जाते. आज IT शेअर मंदीत होते, पण रियालिटी सेक्टरचे शेअर मात्र तेजीत होते. आणि त्यातल्या त्यात टेक्सटाईलचे शेअर तर 2 दिवस तेजीत आहेतच. तर लोकांनी असे शेअर शोधले की ज्या टेक्सटाईल कंपन्यांकडे पुष्कळ जमीन आहे. त्यामुळे आज सेंच्युरी टेक्सटाईल, सेंच्युरी एनका, बॉम्बे डाईल हे शेअर तेजीत होते. मॉलचे शेअरही आज तेजीत होते, पण विशेषतः रियालिटी सेक्टर, सिमेंट सेक्टर, शुगर सेक्टर आणि टेक्सटाईल सेक्टर हे चारही सेक्टर आज तेजीत होते. आणि त्या मानाने IT सेक्टरनी आज थोडी माघार घेतली आहे असं मात्र अख्खा दिवस जाणवलं. मी तुम्हाला नेहमी मार्केटचं निरीक्षण करा असं सांगत असते. तर आज ही बातमी बघितली तर मेट्रोपॉलिससारखा चांगला शेअर जवळजवळ 1,250 ते 1,500 रुपये खाली आला. आता तो कुठपर्यंत खाली येतो आहे, कुठे कन्सॉलिडेट करतो आहे याकडे लक्ष द्या. ज्या वेळेला तो वाढायला लागेल त्यावेळेला तुम्हाला काही शॉर्ट टर्म गेन होण्याची शक्यता आहे. म्हणजे साधारण 1-3 महिन्यासाठी तुम्ही ट्रेड घेतलात तर चांगला प्रॉफिट होऊ शकतो. असं पाहायचं की चांगला शेअर काही कारणाने पडला आहे तर तो वाढेल, त्यावेळेला आपल्याला प्रॉफिट होईल. तर अशा वेळेला 5-10 शेअर तुम्ही घेऊन बघितलेत तर आपला डाव बरोबर पडला आहे का याची खात्री होऊ शकते. नमस्ते.